नमस्कार, खेड वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मोरवंडे नजीक टाटा इंडिका कार पलटली, सुदैवाने मनुष्यहानी नाही. सिंगापूर येथे होणाऱ्या आशिया गॉट टॅलेंट या आशिया खंडाच्या नंबर 1 रियालिटी शो मध्ये रोटरीच्या त्रियोगिनींची निवड. श्री समर्थ कृपा विश्व इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात वृक्षारोपण. जलयुक्त शिवार भ्रष्टाचार प्रकरणी व्याप्ती वाढली आणि मंडणगडमध्ये सेना राष्ट्रवादी आमने सामने. मुंबईगाव महामार्गावरील जांभुर्डे मोरवंडे केंद्र शाळेनजीक भरधाव वेगातील इंडिका कार पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहाटे 4:30 सुमारास हा अपघात घडला. मुंबईगाव महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारी टाटा इंडिका कार ही जांभुर्डे मोरवंडे शाळेनजीक आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ती कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताची कोणतीही नोंद खेड पोलिसात नसल्याने या कार मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नावे कळू शकली नाही. आज सकाळी आणखी एक अपघात भरणे नजीक जगबुडी पुलावर घडला. जगबुडी नदीवर बांधल्या जात असलेल्या नव्या पुलावर काम करत असलेल्या एका कामगाराचा अचानक तोल गेल्याने तो खाली कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला उपचारासाठी महाड इथे हलवण्यात आले आहे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. काम सुरू असलेल्या पुलावर हा कामगार काम करत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो खाली असलेल्या दगडावर आपटला. दगडावर आपटल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला महाड येथे हलवण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्या कामगाराचेही नाव कळू शकले नाही. खेड येथील ज्ञानदीप विद्या मंदिरचा विद्यार्थी यश निलेश जोशी यांनी इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 252 गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल मनसेचे कोकण विभागीय संघटक आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी त्याचे अभिनंदन केले. या प्रसंगी माजी उपजिल्हाध्यक्ष विश्वासजी मुधोळे, नगरसेविका सौ मानसीताई चव्हाण, माजी नगरसेविका सौ स्वाती जोशी, सुरेश खेडेकर, संतोष पवार, निलेश जोशी आणि सौ रुपाली जोशी आदी उपस्थित होते. तालुक्यातील योगासाठी प्रसिद्ध असलेल्या रोटरी शाळेच्या त्रियोगिनींची आशिया गॉट टॅलेंट या AXN आणि HBO या वाहिनीवरील नंबर 1 रियालिटी शो मध्ये निवड झाली आहे. यामध्ये प्रियांका बबन जाधव, अक्षता हरिश्चंद्र कदम आणि अंकिता हरिश्चंद्र कदम यांच्या समूह योगानृत्य कलाकृतीचा समावेश आहे. या रियालिटी शो साठी सिंगापूर येथे या तिघींची निवड झाली असून 26 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान चित्रीकरणासाठी त्या रोटरीचे योगा मार्गदर्शक शिक्षक मंगेश खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना होणार आहेत. या तिघींनी योगामध्ये अनेक तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील शालेय आणि असोसिएशनच्या स्पर्धा गाजवत अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी मारण्याची किमया साधली आहे. झी मीडियाच्या झी तेलुगू या वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या वीक सेलिब्रिटी इंटरनॅशनल या रियालिटी शो मध्ये या त्रियोगिनींच्या चमूने रशिया, चीन, अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशातील कलाकारांसोबत आपल्या कलेचे प्रदर्शन केले होते. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी मध्ये या कार्यक्रमाचे चित्रीकरण पार पडले होते. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, मुख्याध्यापिका सौप्रीती नायर, उपमुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती आदी प्राधिकरणांनी इमारतीच्या परवानग्या, वापर परवाना, तूर्तता परवानग्या, वृक्ष लागवड परवानग्या आदी मुद्दे असलेले दस्तऐवज डिजिटल स्वरूपात वेबसाईटवर ठेवावेत. गेल्या किमान 2 वर्षाच्या कालावधीत दस्तऐवज लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करावे असे निर्देश राज्याच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे बांधकाम परवानग्यांमधील लबाड्या चव्हाट्यावर येणार आहेत. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 11 जुलै 2017 रोजी निर्देश जारी केले आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशांप्रमाणे हे निर्देश जारी झाल्याने नमूद करण्यात आले आहेत. श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वन सप्ताहानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशालेच्या आवारामध्ये संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, स्कूल कमिटी चेअरमन संतोष वडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेतर्फे खजिनदार दिग्विजय इंदुरकर, संदीप जाधव, प्राचार्य पवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी झाडे लावून वृक्षारोपणाचा आनंद लुटला. झाडे लावा, झाडे जगवा अशा प्रकारच्या घोषणा करत रॅली काढण्यात आली. 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिली जाणारी गुणांची खिरापत आता बंद होणार आहे.
भाषा विषयासाठी 20 गुणांची तोंडी आणि 80 गुणांची लेखी परीक्षा ही पद्धत बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला असून यामुळे यंदा 9वीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयाची 100 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षापासून 10वीसाठीही लागू होणार आहे. 9वी आणि 10वी विद्यार्थ्यांच्या सध्या भाषा द्वितीय भाषांच्या तोंडी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना गुण देण्याची मुभा ही शाळांना असल्याने शिक्षकांकडून अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून 9वी आणि 10वीचा अंतिम निकाल फुगलेला दिसून येत होता. त्यावर अनेक शिक्षण तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पुण्यात पार पडली आणि त्यावेळी परीक्षा पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. खेड दापोली आणि मंडणगड तालुक्यातील जलयुक्त शिवारमधील भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचा फास अधिक घट्ट केला जात आहे. कारण आता जलयुक्त शिवारमधील 558 कामांची चौकशी एसीबी करणार आहे. जलयुक्त शिवार भ्रष्टाचार प्रकरणी एसीबी चौकशीची मागणी पर्यावरण मंत्री आमदार रामदासभाई कदम यांचे चिरंजीव योगेशदादा कदम यांनी केली होती. या प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी एसीबी चौकशीचे आदेश दिले होते. नुकतेच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू असलेल्या दापोलीतील कामांची पाहणी केली. त्यानंतर आता खऱ्या अर्थाने चौकशीला वेग आलेला पाहायला मिळत आहे. कारण एसीबी आता जलयुक्त शिवारमधील 558 कामांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या 3 तालुक्यातील कामे एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहेत. रत्नागिरीतील एसीबीच्या कार्यालयाला मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पत्र मिळाले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. प्राथमिक पाहणीनंतर निकृष्ट कामांची चौकशी सुरू होणार आहे. या जवळपास 558 कामे चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहेत. तर यानंतर दुसऱ्या टप्प्यात कागदपत्रांची चौकशी होणार आहे. कागदपत्रांच्या तपासणीला 1 महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आता जलयुक्त शिवारमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दडाणले आहेत. जुनं सोनं, जुन्या कार, दुचाकी यांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी आकारला जाणार नाही. मात्र हा व्यवहार वैयक्तिक असावा. कारण व्यावसायिक हेतूने विक्रीचा व्यवहार असल्यास त्यावर जीएसटी आकारला जाईल. महसूल विभागाने या संदर्भात परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. जीएसटी लागू झाल्यापासून नागरिकांमध्ये अनेक गोष्टींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. कोणत्या वस्तूंवर जीएसटी आणि कोणत्या गोष्टी जीएसटी मुक्त आहेत याबाबत गोंधळ आहे. हाच संभ्रम जुनं सोनं आणि जुन्या कारच्या बाबतीत असल्याने महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. ग्राहकांकडून सराफ जुनं सोनं खरेदी केल्यावर त्यावर 3% रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आकारण्याची तरतूद जीएसटी मध्ये आहे. मात्र सामान्य ग्राहकांनी सराफाला विकलेलं सोनं हा त्याचा व्यवसाय नसतो. हे स्पष्टीकरण महत्वाचं मानून जुन्या सोन्यावर जीएसटी आकारला जाणार नाही. जुन्या सोन्याच्या खरेदी विक्रीबाबत जो जीएसटीचा नियम लागू आहे तसाच नियम जुन्या कार आणि दुचाकीच्या खरेदी विक्रीला लागू असेल असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. पंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समिती अध्यक्षपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत खडाजंगी उडाल्याने येथील राजकीय वर्तुळात सध्या तणावाचे वातावरण आहे. मंडणगड तालुक्यातील पंढरी आरोग्य केंद्र हे सध्या भाड्याच्या जागेत सुरू आहे. 4 वर्षांपूर्वी 1,00,000 रुपये खर्च करून उभारण्यात आलेली या रुग्णालयाची इमारत रस्ता आणि पाण्याअभावी आजही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर 2 वर्षे येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. यावर या दोन्ही पक्षांनी कोणताही तोडगा व पाठपुरावा केलेला नाही. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे आठवड्यातून केवळ 2 दिवसच बाह्य रुग्ण विभाग सुरू असतो. या रुग्णालयातील पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत. सध्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवीदास चरके या रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. अन्य 13 पदेही रिक्त आहेत. या रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समस्या सोडवण्याऐवजी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष येथील रुग्ण कल्याण समितीचा अध्यक्ष कोण असावा या वादातच अडकून पडले असल्याने सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी होणारी भक्तांची उसळणारी गर्दी पाहून पश्चिम रेल्वेनेही वसई मार्गे कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेच्या या सेवेचा पश्चिम रेल्वे मार्गावर होणाऱ्या प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे. या गाड्यांचे तिकिटाचे दर जादा असणार असून गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण 15 जुलै पासून प्रवाशांना करता येणार आहे. मुंबई सेंट्रल, मंगलोर मुंबई सेंट्रल साप्ताहिक ही गाडी बुधवार 23 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट रोजी रात्री 11:15 मुंबई सेंट्रलहून सुटून गुरुवारी मंगलोर येथे रात्री 7:30 वाजता पोहोचेल. परतीच्या मार्गावर मंगलोर मुंबई सेंट्रल मंगलोर
साप्ताहिक गाडी 24 आणि 31 ऑगस्ट रोजी मँगलोरहून 11:30 वाजता सुटून शुक्रवारी मुंबई सेंट्रल येथे सायंकाळी 6:30 पोहोचेल. बोरिवली, वसई, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झारा, सावंतवाडी, मडुरे, थिवी, मडगाव, कारवार, कुमठा, भटकळ, मुंबिका, बिंदूर, कुंदापुरा, उडपी, मुळकी या ठिकाणी या गाड्या थांबणार आहेत. हाउसिंग सोसायटी आणि रेसिडेंट वेलफेअरच्या सेवांना जीएसटी मधून दिलासा मिळाला आहे. ज्या सोसायट्यांमध्ये मासिक इमारत देखभाल खर्च प्रति सदनिकाधारक 5,000 रुपयांपर्यंत असेल अशा सोसायट्यांना जीएसटी मुक्त करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लहान सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. या सोसायट्या नोंदणीकृत असोत किंवा नसोत सगळ्यांना हा नियम लागू असणार आहे. यामुळे हाउसिंग सोसायटी आणि रेसिडेंट वेलफेअरच्या सेवा जीएसटी नंतर महागणार नाही असं अर्थ मंत्रालयाचं म्हणणं आहे. ज्या गृहनिर्माण सोसायट्यांचं वार्षिक उत्पन्न हे 20 लाखांच्या पुढे आहे त्यांना मात्र जीएसटी लागू होईल असंही अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. शिवाय ज्या सोसायट्यांना देखभाल खर्चाच्या माध्यमातून वर्षाकाठी 20 लाखांपेक्षा जास्त निधी मिळतो त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट दिलं जाईल असंही अर्थ मंत्रालयाने सांगितलं आहे. जनरेटर, पाण्याचा पंप, लॉन, लॉनची देखरेख, नळ, नळाची दुरुस्ती तसेच इतर देखभाल खर्चावर खर्च करावा लागतो. अशा सगळ्या खर्चावर जीएसटीतून इनपुट टॅक्स क्रेडिट दिला जाईल. त्यामुळे या सोसायट्यांचाही या खर्चावरचा जीएसटी कमी होईल असंही अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. जात पंचायतींनी एखादी व्यक्ती किंवा कुटुंबावर टाकलेला सामाजिक बहिष्कार आता राज्यात कायद्याने गुन्हा ठरणार आहे. या अंतर्गत आरोपींना 7 वर्षापर्यंतचा कारावास आणि 5 लाख रुपयाचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. जात पंचायतीकडून बहिष्कृत करण्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यात राज्यात उघडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक बहिष्काराला गुन्हा ठरवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार बंदी कायदा 2005 ला गेल्या महिन्यात मान्यता दिली. यानंतर 3 जुलै रोजी महाराष्ट्राच्या राज्यपत्रात ही बाब प्रकाशित करण्यात आली. या कायद्याअंतर्गत सामाजिक बहिष्काराचे आदेश देणाऱ्या जात पंचायतीच्या सदस्यांना 7 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 5 लाख रुपयापर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. विधिमंडळात 13 एप्रिल 2016 रोजी हे विधेयक संमत झाले होते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या संमतीनं केंद्राकडे ते पाठवण्यात आले. फेसबुकनं अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी मेसेंजर ऍपचं लाईट व्हर्जन भारतात लॉन्च केलं आहे. हे ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. मेसेंजर लाईट व्हर्जनची साईज 5 MB आहे. त्यामुळे युजर्सचा बराच डेटा वाचणार आहे. ज्या युजर्सकडे कमी इंटरनेट स्पीड आहे किंवा ज्यांच्याकडे बजेट अँड्रॉइड स्मार्टफोन आहेत अशा युजर्ससाठी फेसबुकनं मेसेंजर लाईट व्हर्जन आणलं आहे. त्यामुळे युजर्सच्या डाटाची बचत होणार आहे. जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारी बंदर अशी ओळख असणाऱ्या बंदरात मच्छीमारी जेटीची उभारणी करावी अशी मागणी गेली 40 वर्षे मच्छीमार बांधव करीत आहेत. परंतु आजपर्यंत केवळ आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. मात्र राज्याचे बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी बंदराची पाहणी करून जेटीचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच जेटी होईल या आशेवर मच्छीमार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बॅकवॉटर तयार करून जेटीचा विषय मार्गी लावू. त्याशिवाय जेटी उभारता येणे शक्य आहे. मात्र ती उभारण्यासाठी काय करावे लागेल याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत आणखी एक बैठक होईल असे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मोरगोंडे नजीक टाटा इंडिका कार पलटी, सुदैवाने मनुष्यहानी नाही. सिंगापूर येथे होणाऱ्या आशिया गॉट टॅलेंट या आशिया खंडाच्या नंबर 1 रियालिटी शो मध्ये रोटरीच्या त्रियोगिनींची निवड. श्री समर्थ कृपा विश्व इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात वृक्षारोपण. जलयुक्त शिवार भ्रष्टाचार प्रकरणाची व्याप्ती वाढली. आणि बंडणगडमध्ये सेना राष्ट्रवादी आमने सामने. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. धन्यवाद.